नमस्कार, मी प्रायक्ता चिटणीस. आपल्यासोबत आहे बाई गाय चित्रपटाचे. मला सांग, बाई गाचा टीझर आला आहे, त्याच्यामध्ये स्वप्नील बरोबर 5-5 वय काय? स्वप्नीलवर तू अगोदरसुद्धा काम केलं आहे. मला सांग, स्वप्नीला तुम्ही सगळ्यांनी मग किती सतवलं? आय थिंक हे स्वप्नील तुला व्यवस्थित आन्सर देईन ह्याचा. आणि मला असं वाटतं की सतवल्यापेक्षा आम्ही स्वप्नीलकडनं खूप शिकलो, जे नेहमीच शिकतो आणि आत्ताही शिकतोय. म्हणजे मला नेहमी असं वाटतं की पहिली फिल्म होती ठीक आहे, दुसरी फिल्म होती ठीक आहे, शेवटल्या इतक्या वर्षापासून सातत्याने ह्या पद्धतीने सगळ्यांना नेहमी एंटरटेन करणं, इतकं एनर्जेटिक राहणं आणि सगळीकडे पहिले येऊन उभं राहणं, येणं, हजर राहणं, शेवट हे त्याच्याकडनं शिकायला हवं. आणि फक्त हेच नाही, अशा खूप गोष्टी आहे, पण जेवढं कौतुक त्याचं केलं तेवढं कमी आहे. त्यामुळे त्याला त्रास नाही दिला कोणीही, कारण आम्ही त्याच्याकडनं नेहमीच शिकत होतो. इनफॅक्ट त्यांनी खूप आम्हाला सगळ्यांना सांभाळून घेतलं आहे. जास्त मित्र म्हणून चांगला आहे का सहकलाकार म्हणून चांगला आहे? स्वप्नील माणूस म्हणूनच खूप चांगला आहे. मला सांग, लंडनमध्ये शूट केलंय तर मजा मस्ती किती केली? खूप जास्त. आत्ता आम्ही तेच चर्चा करत होतो सगळे. आत्ता ह्याच्या आधीच्याच एका ह्याच्यात इंटरव्ह्यूत आमचे डिरेक्टर सर पण म्हणाले की सुकुताईचा तो किस्सा सांगितला की पाऊस पडत होता आणि कसं तिने सगळ्यांसाठी भजी बनवले. सो हे जस्ट एक्झाम्पल आहे. असं आम्ही एवढ्या गोष्टी केल्या आहेत आणि काय काय मजा केली. सो आम्ही सारखं असं बोलताना आम्ही आठवतो इंटरव्ह्यूजमध्ये की आपण ते सांगितलंच नाही, आपण ते काही केलंच नाही, अशा खूप मजा आहेत. आणि आय थिंक ह्या चर्चा जेवढ्या आम्ही करू तेवढ्या कमी आहेत. तो पण फिल्म फक्त असं नाही आहे की मजासाठी होऊन केली, ते मजा करत करत जे काम केलं ते आता तुम्हाला 12 तारखेला कळणार आहे. आणि आय एम शुअर ती मजा इतकी छान होती ना, म्हणजे ऑफस्क्रीन केमिस्ट्री आमची इतकी छान होती ना की ती ऑनस्क्रीन पण दिसली आहे प्रत्येकांबरोबर. सुकन्याताई, तुम्ही आत्तापर्यंत स्वप्नीलवर काम केलं आहे पण स्वप्नीची नायिका कधीच नव्हता. मग स्वप्नीलची नायिका साकारणं तुमच्यासाठी किती आव्हानात्मक होतं? हो, खूपच. कारण ते जे डोळ्यातले भाव आहेत ताईचे, ते कसं काय हा काढणार हे मला त्याच्यावर पहिला सीन करेपर्यंत टेन्शन होतं. आणि हो हो, पण तेच माझ्यामध्ये सुद्धा कसं येणार, पण मी ते सोडून दिलं. आणि मी असं ठरवलं की हा माझा होणारा नवरा, झालेला नवरा, असं एक थोडंसं आणून खूप छान वाटलं. पण मजा आली काम करताना, प्रश्नच नाही. आणखीन आता माझी वेशभूषा तर सगळ्यांनी बघितले, तर अख्ख्या लंडनमध्ये मी एकटी ती वेशभूषा करून सगळीकडे फिरत होते. म्हणजे आमच्या चित्रपटामध्ये खरोखर तुम्हाला अख्खं लंडन बघायला मिळेल, पण ते उगीचंच दाखवलेलं नसून त्याचं त्याचं महत्त्व आहे, त्या त्या स्थळाचं एक महत्त्व आहे. आणि तिथे तिथे आम्ही काय करतो 5 जणी हे तुम्हाला दिसेल. तर त्यामुळे ह्या शूटिंगमध्ये काम करता करता मी मजा केली आहे. खरं तर स्वप्नीलकडे तेवढा वेळच नव्हता तो मजा करेल, कारण तो पहिल्या फ्रेमपासून शेवटच्या फ्रेमपर्यंत आहे. म्हणजे आम्हालाच वेळ मिळायचा त्याच्याबरोबर मस्करी करायला. आम्ही त्याला खूप असा त्रास दिला आहे की अरे वा, तुझं शूटिंग चाललं आहे का, आम्ही चाललं शॉपिंगला, असं त्याला खिजवलं आहे आम्ही खरं तर. पण तो किती प्रामाणिक आहे, तो किती सिन्सिअर आहे सगळ्यांनाच माहिती आहे. आणि म्हणून तर तो ह्या मराठी क्षेत्रामध्ये पाय रोवून उभा आहे अनेक वर्ष. तर त्याच्यामुळे त्याला असं कधी वाटलं नाही. जेव्हा चान्स मिळाला तेव्हा त्यानेही मल्हारसाठी याच्यासाठी खूप राघव आणि मल खूप खूप त्याने खरेदी केली तिकडे. तर त्यामुळे हे काम करताना मला अवघड निश्चित थोडं, पण पहिल्या फ्रेमपासून मग ते झालं, मी मोकळे झालो एकमेकांबरोबर आणि खूप छान आमचं शूटिंग झालं. खूप मजा आली काम करताना.